नमस्कार, मी उर्मिला। माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मेथी थेपले बघणार आहोत। हे खूप सॉफ्ट असतात, खायला खूप छान लागतात, एकदम सॉफ्ट। तुम्ही बघू शकता इतके नरम असतात ते, खायला पण खूप छान लागतात। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी प्रवासासाठी बी खूप छान असतात। 7 ते 8 दिवस खूप आरामशीर टिकतात ते। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू। तर मी एक वाटी भरून मेथीची भाजी घेतली आहे। तिचे पानं पानच तोडून घेतले, देठ घ्यायचे नाही आहे। तर भाजी एकदम स्वच्छ अशी धुवून घेतली मी 2 ते 3 पाण्यानी। चाळणीवर निथरत ठेवली होती, त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल असं। आता ती भाजी निथरून झाली आहे, आता मी चिरायला घेते। एकदम बारीक चिरून घ्यायची भाजी आपल्याला। तर अशा प्रकारे मी बारीक भाजी चिरून घेतली आहे। त्याबरोबर मी एक लहानशी वाटी भरून कोथिंबीर पण घेतली आहे। कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची तर टाकू शकता, नाही तर नाही, पण चव छान येते कोथिंबीरीने। आणि मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यातली 1/2 वाटी मी गव्हाचं पीठ तसंच ठेवते आहे। नंतर जर मला लागलं तर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे। आणि 1/2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे। बेसन पीठाने ना आपले थेपले ना खूप छान असे नरम होतात आणि चवीला खूप छान लागतात। अद्रक लसूणची पेस्ट घेतली, मिरची पण आहे त्याच्यात, धना पावडर घेतली आहे, एक चमचा लाल तिखट घेतली। आधी आपण मिरची टाकली त्या मुळे मिरची थोडी कमी टाकायची। 1/2 चमचा हळद घेतली आहे, हळदीने कलर खूप छान येतो। आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे। 1 चमचा ओवा घेतला आहे, तो हातावर क्रश करून घ्यायचा आहे, त्याने सुगंध छान येतो आपल्या थेपल्यांना। आणि तेल टाकायचं आहे 2 ते 3 चमचे। तेलाने ना आपल्या थेपल्यांना असं सॉफ्टपणा येतो, नरम येतं। तर सगळं आता पीठ आपण मिक्स करून घ्यायचं आहे। कोरडे जिन्नस मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण जे उरलेलं 1/2 पीठ आहे ते टाकायचं आहे। हे पीठ टाकून देते मी 1/2 वाटीवर, 1/2 वाटी पीठ होतं ते, परत मिक्स करून घेते चांगलं। असं ओलसर पीठ झालं आहे आपलं। आता थोडं पाणी टाकून घट्ट गोळा मळून घेणार आहे मी। याच्यामध्ये तुम्ही दही पण वापरू शकतात, मी वापरलं नाही आहे। दह्याने पण खूप छान असा सॉफ्टपणा येतो, आपली चवसुद्धा थेपल्यांची खूप छान लागते। तर आता थोडं पाणी टाकून मी घट्ट गोळा मळून घेतला आहे एक गोळा। तर खूप घट्ट मळायचा नाही आहे, आपल्या रेग्युलर चपातीला मळतो त्याप्रकारे मळायचं आहे। थोडं पळीभर तेल टाकायचं आहे त्याच्यावर, तेल टाकून चांगलं मळून घ्यायचं आहे परत। आणि 5 मिनटासाठी ठेवायचं आहे। त्यानंतर 5 मिनटं झाल्यानंतर आपण परत तो गोळा घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे गोळे करून घ्यायचे। त्याचे 10 ते 12 गोळे झाले माझ्या त्या पिठाचे। तर आता आपण थेपले लाटायला घेऊ। तर कोरड्या पिठामध्ये मिक्स करून आपण थेपले लाटून घेऊ। हलक्या हाताने थेपले लाटायचे, लय जोर देऊन असं लाटायचं नाही। मीडियम आकाराची लाटती मी। तुम्ही बघू शकतात मी अशा प्रकारचे थेपले लाटून घेतले। अशा प्रकारे पातळ लाटायचे। आता मी भाजून घेते इथे। तर त्यावरती तेल टाकायचं आहे बाहेरून आधी आतून आधी। तुम्ही तूप वापरू शकता त्याला ऐवजी। मोठ्या गॅसवरती भाजून घ्यायचे, कमी गॅसवर भाजायचे नाहीतर कडक होतात ते थेपले। छान असे आपले भाजून झाले थेपले, सर्व थेपले करून झाले माझे। हे अशा प्रकारचे केले मी। तर तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी, मला कमेंट करून नक्की सांगा। दुसरं बी थेपलं मी भाजून दाखवते तुम्हाला, ते पण मी पातळच लाटलंय। अशा प्रकारे मी सर्व थेपले करून घेतले। धन्यवाद।